सोयाबीनचे बियाणे हे स्वतःच्या जबाबदारीवर खरेदी करीत आहोत असा शिक्का मारण्याचा प्रताप अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे आढळून आला. शहरातील कृषी केंद्र संचालकांनी बियाण्यांच्या बिलावरती हे शिक्के मारले. थेट बियाणे विक्रीच्या देयकावरच शिक्का मारून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न काही विक्रेते करीत आहेत. सोयाबीन बियाण्यांबाबत गतवर्षीपासून वाद सुरू झालेला आहे. उगवण क्षमता नसलेले बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे प्रकार गतवर्षी उघडकीस आल्याने अनेक कंपन्यांवर कार्यवाही करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी कंपन्या व बियाणे विक्रेत्यांनी अजब पळवाट काढून बियाणे विकणार पण जबाबदारी स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतलेली दिसून येत आहे. सोयाबीनचे बियाणे मी माझ्या जबाबदारीवर घेत आहे, तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईल असा शिक्का तेल्हारा तालुक्यातील सोयाबीन विक्रेत्यांनी देयकावरती मारलेला आहे. काही लोकांनी आणलं, काही लोकांनी आणलं नाही, पण काही जणांचं बिल पाहिलं तर त्या बिलावर शिक्का आहे. शिक्क्यात असं लिहिलेलं आहे की बा बियाणं आम्ही देतो, पण तुमची जबाबदारी तुम्ही सांभाळा, किंवा तुम्हीच ते पहिले उगम शक्ती त्याची तपासून तुम्ही ते पेरणं करा. आणि काही बिलईले त्याच्या मागं एक मोठा लंबा कागद आहे, त्याच्यावरही तसंच लिहिलेलं आहे. काही कृषी सेवा केंद्राने शिक्का मारला, काही कृषी सेवा केंद्राने त्याच्या मागं एक कागद लिहून दिला. म्हणजे जबाबदारी जे आहे ते कृषी सेवा केंद्रवाले घेत नाहीत. तसंच जे अधिकारी लोक आहेत त्या अधिकारी लोकांनी याची सहानिशा करून ते जे आहे कृषी सेवा केंद्रावर काय प्रकार चालू आहे तो पाहून घ्यावा, आणि सरळ सरळ जे अशी शेतकऱ्याची फसवणूक न होता ते करून द्यावं. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या माथी बियाणे मारून त्यांची कोणतीही जबाबदारी न घेण्यासारखा झालेला दिसून येत आहे. यातून उद्या जर बियाणे उगवलेच नाही आणि विकत घेतलेले बियाणे बोगस निघाले तर त्याची जबाबदारी कुणावर हे निश्चित करणे जरुरी आहे. बियाणे विकत घेणारा शेतकरी यात फसल्या जाण्याची भीती अधिक आहे. बियाण्यांची जबाबदारी संबंधित कंपनीसोबतच विक्रेत्यांवरती सुद्धा समप्रमाणांमध्ये राहिल्यास बोगस बियाणे विक्रीला आळा बसू शकतो. मात्र तेल्हारा येथील बियाणे दुकानदारांनी जबाबदारी झटकत नसल्याचं म्हटलेलं आहे. बिलावर शिक्के मारून देण्याचा आमचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी जर तपासणी केली बियाण्याची तर त्याचं संभाव्य नुकसान टळू शकते. पेरणीनंतर त्याचा पेरणीचा खर्च वाया जाईल आणि बियाण्याचाही खर्च वाया जाईल. त्या उद्देशानं आमचा ते जिल्हा असोसिएशनचा जो निर्णय झाला होता कृषी व्यावसायिक संघटनेचा, त्या निर्णयानुसार आम्ही शिक्के बनवून घेतले होते आणि ते बिलावर मारले होते. आणि जबाबदारी झटकण्याचा आमचा असा कोणताच उद्देश नाही आहे. आम्ही शेवटपर्यंत शेतकऱ्यांसोबतच आहे आणि शेतकऱ्याच्या भरोशावरच आमचा बिझनेस आहे, तर जबाबदारी झटकण्याचा काही प्रश्नच नाही आहे. आणि जे आम्ही माल विक्री केलेली आहे ते सर्व नियमानुसारच विक्री केलेली आहे. बियाणे हा विषय कायद्याच्या अंतर्गत असून शेतकऱ्यांना बांधून घेता येणार नाही असा पवित्रा कृषी विभागाने घेतला. तसेच असे लिहून घेतल्यावर सुद्धा बियाणांमध्ये दोष असल्यास दुकानदार आणि कंपनी विरुद्ध कार्यवाही होणारच असल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलं. काल काही कृषी सेवा केंद्रांनी सोयाबीनचे बियाण्याचे देयक देताना त्यावर ही आपल्या जबाबदारीवर बियाणे घेऊन जा आणि घरी बियाण्याची उगवण शक्ती तपासून बघा अशा प्रकारचा शिक्का मारला होता. आणि तसा एक फोटो मला माझ्या मोबाईलवर प्राप्त झाला, त्यानुसार मी सर्व कृषी सेवा केंद्राची तपासणी आता सुरू केलेली आहे. आणि असा कोणताही शिक्का कायद्यानुसार आपल्याला देयकावर मारता येत नाही, कारण सर्टिफाईड सीड असेल किंवा ट्रुथफुल सीड असेल आपल्याला कायद्यानं ते कायद्याच्या बंधनामध्ये ते बियाणं येतं. त्यामुळं असा शिक्का मारला म्हणजे आपण कायद्यातून सुटू असा दुराग्रह कोणी करू नये. आणि जर कोणी यापुढे असा शिक्का मारताना दिसला तर त्याच्यावर डायरेक्ट लायसन्स बादची कारवाई करण्यात येईल. आता विक्रेता आणि बियाणे कंपनीच देयकांवर शिक्के मारून जबाबदारी झटकताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या कपाळी अनधिकृत बियाणे मारल्या गेल्यास शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी कुणाचे दार ठोठवावे असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. तेल्हारा येथून विदर्भ न्यूजकरिता संदीप सोळंके यांच्यासह चंद्रकांत मोरे यांचा हा वृत्तांत.